मराठा आंदोलन हे जर जिरवायचे नसेल तर मनोज जरांगे यांना प्रकाश आंबेडकर यांनी एक मोलाचा सल्ला दिलेला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की मराठा आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केले जात आहेत. मराठा आणि ओबीसींचे आरक्षण वेगवेगळे असावे अशी वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणासंदर्भातील काही आंदोलने मी पाहिली असून ती कशी दडपली जातात हे मला माहिती आहे. मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवली पाहिजे असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. मुस्लिम आणि ओबीसी समाजाने एकके ठेवावे असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की आम्ही अण्णा पाटलांचे आंदोलन पाहिले आहे, त्यांचे आंदोलन जिरवण्यात आले. आता उभे केलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन जिरवायचे नसेल तर मनोज जरांगेंनी निवडणुकीमध्ये उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही. निवडणुकीत उभे राहिले नाहीत तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल हे तुम्हालाही कळणार नाही. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची लाट राज्यात कित्येक महिन्यापासून उसळली आहे. राज्यात उभं केलेलं हे मराठा आंदोलन जिरवायचं असेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवता आला असता पण ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद लावला जात आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. पण माझा जरांगे पाटील यांना प्रेमाचा सल्ला असा आहे की आता उभे केलेले आंदोलन जिरवायचे नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभे राहिल्याशिवाय पर्याय नाही. इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहू दिल्या नाहीत. आपण गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करत आहोत. या चळवळीमध्ये एकजूट होणे महत्वाचे असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले. मंगळवारी पुण्यातील SSPMS महाविद्यालयाच्या मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभा झाली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. प्रकाश आंबेडकर नेमकं त्या सभेत काय म्हणाले तुम्ही सुद्धा ऐका. आज आपण बघत असाल की ज्या भांडणाच गरज तू मार्ग काढता आला असत. सायमन कमिशनचा रिपोर्ट जो बीजेपी जो बाबासाहेबांनी दिला त्या सायमन कमिशनच्या रिपोर्ट मध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या जातींचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये त्यांनी गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता. त्यांनी या गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता पण त्या काळात झालं नाही. आता परिस्थिती खालवली आणि पुन्हा आपल्याला दिसते शांततेने सोडवण्याच्या ऐवजी ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण त्या ठिकाणी लावलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठ्याचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे हे असताना लक्षात हे ताट वेगळं व्हावं यासाठी जरांगे पाटील लढतायत. त्यांना माझा असणारा प्रेमाचा सल्ला आहे की आम्ही अण्णा पाटलांचं आंदोलन बघितलेलं आहे. अण्णा पाटलांचं आंदोलन जिरवण्यात आलं. आत्ता उभं केलेलं आंदोलन जर जिरवायचं नसेल तर तुम्हाला इलेक्शन मध्ये उभं राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि इलेक्शन मध्ये उभं राहिलं नाही तर इथले निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील याच तुम्हालाही कळणार नाही. गगा इथल्या गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या नाहीत. त्या उभ्या राहू दिलेल्या नाहीत. आज आपणही जे करतोय ते इथल्या साऱ्या गरिबांच्या चळवळी उभ्या करतो. उपेक्षितांच्या चळवळी या ठिकाणी उभे करतो. या उपेक्षितांच्या चळवळीमध्ये
एकजूट होणं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. इथं सन्मान्य टी पी मुंडे आणि प्रकाश शेंडगे बसलेले आहेत. आपण जे करत आहात त्यातून एक मतदारसंघ तुम्ही ब्लॉक केलेला आहे. तुम्ही एक मतदारसंघ बंद केलेला आहे, त्याला वेगळं पाडलेलं आहे. निजामी मराठ्याला तुम्ही वेगळं पाडलेलं आहे. नवीन मित्र हा शोधावा लागेल हे असणारं लक्षात घेतलं. आणि हा नवीन मित्र शोधायचा असेल तर इथला नवीन मित्र हा मुसलमानाशिवाय दुसरा कोणी नाही हे आपण लक्षात घ्या. हा मुस्लिम समूह सुद्धा स्वतःची असणारी सुरक्षितता राजकीय पक्षांमध्ये शोधतोय. मुस्लिम समाजालाही सांगतो, राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाहीत. राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाहीत. या वंचितांच्या सभेमध्ये आणि वंचितांच्या आंदोलनामध्ये मुसलमान सहभागी झाला तिथे त्याला सुरक्षितता मिळेल हे असताना लक्षात घ्या. मुसलमान जो अलिप्त होऊन राहतोय त्याच्या अलिप्तपणातून त्याला बाहेर पडावं लागेल. तो ज्या दिवशी बाहेर पडेल आणि इथल्या वंचितांबरोबर बसायला सुरुवात करेल त्या दिवशी समूहच त्याला सुरक्षितता दिल्याशिवाय राहणार नाही हे मुसलमानांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं. मी असणारा ओबीसीना विचारत असतो की बा तुमचं आणि मुसलमानाचं भांडण काय? एकेकाळी मी त्या असणाऱ्या दलितांनाही विचारत होतो की तुमचं आणि मुसलमानाचं भांडण काय? तुम्ही राजे महाराजे होतात का? तर नाही. उपेक्षित तुम्ही होतात, दरबारी सुद्धा नव्हतात अशी असणारी परिस्थिती, चोपदार नव्हता अशी असणारी परिस्थिती होती शिवाजी महाराजांचा काळ सोडला तर. मी इथल्या सवर्णांचं आणि मुसलमानांचं भांडण समजू शकतो. काय का सवर्णांकडे बसलो होते ते म्हण 800 वर्ष मुसलमानांनी राज्य केलं, म्हणजे 800 वर्ष ते गुलाम राहिले आणि आता ते 800 वर्ष मुसलमानांना गुलाम करायला दिले. त्यांचं राजकीय भांडण आहे हे आपण समजू शकतो. आणि म्हणून सवर्णांच्या राजकारणातल्या पक्ष जे आहेत त्यांचा प्रचार काय असतो की मुसलमान बदमाश आहे. आणि तो दुरी करायला बघतो, त्या दोघांमधला भिन्नता आणि आपण त्याला बळी पडतोय अशी असणारी परिस्थिती.